शिंदखेडा तालुक्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चिंतेत असलेल्या प्रशासनाने विविध उपाययोजना राबवित आता शहरातील अत्यावश्यक सेवेत असलेल्या व्यापारी वर्गांची कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. शिंदखेडा येथे तहसील कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्यासह धुळे जिल्हा शिंदखेडा तालुक्यात शेकडो कोविड रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे या पार्श्वभूमीवर तहसीलदार सुनील संधाने यांच्या नेतृत्वाखाली कोविड चाचणी तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेल्या व्यापारी भाजीपाला फळ विक्रेते यांची तपासणी करण्यात आली. याला चांगला प्रतिसाद देखील लाभला. व्यावसायिक तपासणी करणार नाही त्यांचा व्यवसाय त्वरित बंद करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. पुढील 3 दिवस शहरातील सर्वसामान्य नागरिकांची तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. 100+ व्यावसायिकांची तपासणी केली असता एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही म्हणून जनतेने स्वतःहून तपासणी करून घ्यावी असे आवाहन नगरपंचायत मुख्याधिकारी प्रशांत बिडकर, प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाने 14 एप्रिलच्या आदेशान्वये महाराष्ट्रामध्ये जे औषधं लॉकडाऊन लागू केले त्यामध्ये काही अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व असतं पण आपल्याला बंद ठेवायच्या शहरात. शहरामध्ये त्याप्रमाणे आपण फक्त अत्यावश्यक सेवा चालू ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये किराणा असतील, भाजीपाला दुकानदार असतील, फळ विक्रेते असतील, खाद्यपदार्थ दुकानदार असतील, या सर्वांना कोरोना चाचणी अहवाल करून स्वतः बाळगणं आवश्यक आहे. पण त्यातील काही लोकांनी चाचणी केली होती आणि काही लोकांनी केली होती त्यामुळे नगरपालिकेच्या वतीने आणि आरोग्य विभागाच्या संयुक्तरित्यमाने आम्ही शहरामध्ये रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरू केलेले आहेत. तर आज आम्हाला चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. जवळजवळ 100 लोकांनी आतापर्यंत टेस्ट केलेले आहेत आणि ही आम्ही मोहीम अजून पुढे 2-3 दिवसही चालू ठेवणार आहोत. शहरातील सर्व फळ विक्रेते असतील, भाजीपाला विक्रेते असतील आणि दुकानदार असतील सर्वांचे आम्ही टेस्ट करणार आहोत. ज्यांच्याकडे निगेटिव्ह अहवाल आहे त्यांनाच आम्ही परवानगी देणार आहोत. यावेळी दिनेश कुलपगारे, ओंकार सहाने आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भूषण मोरे, PI सुनील भाबड उपस्थित होते. MDTV साठी यादवराव सावंत, शिंदखेडा, प्रतिनिधी.